बिल्डरने समृद्धीमध्ये इंटरेस्ट दाखवलेला आहे. इथे खूप मोठा टॉवर होऊ शकतो, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल फ्लॅट मिळतील. आता हे पुढे न्यायचं आपल्या हातात आहे, आता हार मानायची नाही. 30 फ्लोअरचा टॉवर असणार आणि सगळ्या टॉप फ्लोअरवरती आपल्या सगळ्यांना फ्लॅट मिळणार. मला टेरेस फ्लॅट हवं. हो, तुझ्या ज्या काही डिमांड असतील ना त्या आपण बिल्डरला सांगूया कन्स्ट्रक्शन सुरू होण्याआधी. ओके, वाव, जस्ट इमॅजिन 30th फ्लोअरच्या टेरेसवर बसून मी माझ्या फ्रेंड सोबत पार्टी करत असे, डोक्यावर चांदण्या आणि समोर अख्खी मुंबई. एक मिनिट थांब, लगेच स्वप्न बघायला लागू नकोस बाबा. पण हे सगळं आप्पांच्या परमिशन शिवाय कसं शक्य? ते अजूनही तयार नाहीये. ते आपण बिल्डरवर सोडूया. अशा बऱ्याच केसेस त्या बिल्डरने हँडल केलेल्या आहे, त्यामुळे आप्पांचं काय ते तो बघून घे. हे बघ, आप्पांना तयार करायची रिस्पॉन्सिबिलिटी त्या बिल्डरची आहे. आपल्याला फक्त ही जागा बिल्डरच्या ताब्यात द्यायची, बाकीचं तो बघून घे. आपल्याला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आणि हो, आपण आई आप्पांना एक सेपरेट फ्लॅट देतोच आहोत, त्यांना काय वाऱ्यावर सोडणार नाही आहोत. बरं, आप्पांचं झालं, पण यशचं काय? त्यालाही इथे टॉवर नकोय. तो मूर्ख आहे, सिरियसली मूर्ख आहे. आपण काही चांगलं करायला गेलो ना की हा मध्ये येतोच. त्यात ती अरुंधती, त्याचं सुद्धा नुकसान करणार आणि आपलंही भलं होऊ देणार. शांत रा, यशची काळजी करू नकोस. एकदा आप्पा तयार झाले ना तर यश सुद्धा हो म्हणेल. आणि त्याला जर इथे फ्लॅट नको असेल ना तर त्याला आपण त्याचा शेअर देऊया आणि त्याला हवं तिथे जाऊ दे. पण एवढ्यात कोणालाही काही कळायला नको, जरा सिक्रेसी पाळा प्लीज. हा प्लीज, हा आता झिप, कोणाला काहीही कळता का म्हणे? त्या बिल्डरशी काय बोलायचं ते मी आणि अनिरुद्ध बोलून घेऊ. तुमच्या मनात ज्या काही क्वेरीज असतील ना ते आम्हाला सांगून ठेवा. ओके, पण समृद्धी पडलं तर आपण टॉवर होईपर्यंत कुठे राहायला जायचं? सोय बिल्डर करणार आहे, डोंट वरी, आपल्याला काही बघावं लागणार नाहीये. आणि अगं, बिल्डरने चेक सुद्धा, बिल्डरने सगळे डॉक्युमेंट्स चेक केलेले आहेत. आज उद्यामध्ये डील करून टाकूया असं म्हणाला तो. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स तुला पण, पण प्लीज कोणाला काही सांगू नका, कळलं? नाही बाबा, आम्ही कोणालाही नाही सांगू. गुड. काय अभी, अरुंधतीला हे सगळं कळलं ना तर ती या सगळ्या प्लॅनचा बँड वाजवेल. डोंट वरी बाबा, तिला यातलं काहीही कळणार नाही. की कमाल, फायनली मला माझा स्वतंत्र फ्लॅट मिळणार. आय एम व्हेरी एक्सायटेड. कूल, चला मी निघतो, मला जरा काम आहे. प्लॅन कळला ना? मग जा तू सुद्धा. आय मीन ये तू पण. मला सुद्धा खूप काम आहेत. येते बाबा. तू चेक चं का सांगितलं नाहीस त्यांना? बघ, चेक बद्दल त्यांना कळायला नकोय. मी त्या दोघांना खूप चांगला ओळखतो. पैसे हातात आले ना तर ते उडून टाकतील. त्यांच्या हातात कॅश द्यायची नाही. त्यांना इंडिव्हिज्युअल फ्लॅट मिळत आहेत, त्यात ते खुश आहेत ना, तेच बस आहे. म्हणजे सगळे पैसे आपण ठेवायचे? नाही, डील फायनल होईपर्यंत कोणाला काही सांगायचं नाहीये. आणि हा चेक असाच ठेवायचा, तो बँकेत क्लिअरिंगला पाठवायचा नाहीये. का? मी नाही म्हणतो म्हणून. अरे पण आर्ग्यू करायचं नाही प्लीज. बर ठीक आहे, ठीक आहे, नाही करत आर्ग्यू. फायनली आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे. मुंबईत ह्यूज फ्लॅट मिळणार आहे आपल्याला आणि हातात भरपूर पैसे सुद्धा असणार आहेत. कधी एकदा नव्या फ्लॅट मध्ये राहायला जाते असं झालंय मला.